तीन चौथा वसतिगृह दर जिल्ह्यात एक वसतिगृह निर्माण व्हायला पाहिजे जसं बाकीच्या एससी एसटी ओबीसीना मिळते. चार पाचवा 2185 ज्या मुलांना रुजू करायला पाहिजे त्यातल्या 114 हे बसू शकतात, बाकीच्या 2070 काहीतरी अंदाजे या लोकांना घेऊ शकत नाही. त्या कोविडच्या मध्ये सिलेक्शन झालं त्याचं पण नियुक्त्या दिल्या नाही. तर नियुक्त्या दिल्यामध्ये मुलांची काही चूक नाही आहे, मग त्या मुलांना कसं घ्यायला पाहिजे? त्यांना सुपर न्युमररी पद्धतीने टेम्पररी पोस्टिंग 11 महिन्याची हे सरकार देऊ शकते. अनेक राज्य देतात, महाराष्ट्र सरकार सुद्धा देत आलेलं आहे. असे हे पाच मागणे आहेत. म्हणून मी सरकारला परवा काय म्हटलं की आम्ही आता मोर्चा काढणार नाही, मोर्चा काढून समाजाला वेठीस धरणार नाही. आता मूक आंदोलन हे 16-36 जिल्ह्यात आम्ही करायचं चाललेलं आहे. 36 जिल्हे होऊ नये ते माझं मत आहे. लवकरच्या लवकर सरकारने त्याची दखल घ्यावी आणि ह्या पाच मागण्या प्रमुखीने हे त्यांनी मार्गी लावावेत. त्यांनी नाही लावल्या तर मध्ये वेळ प्रसंगी आम्ही पुन्हा ते मुंबई विधान भवन हे मार्च करणार आपण, लॉंग मार्च. ते सुद्धा परिस्थिती येऊ नये अशी माझी सरकारला विनंती आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत ते सॉल्व्ह करा. आता मी ज्या साध्या सोप्या भाषेत बोललोय ती जबाबदारी कोणी घ्यायची? राज्य सरकारने घ्यायची, केंद्र सरकारने घ्यायची, विरोधी पक्षाने त्यांनी घ्यायची? काय अधिवेशनात हा विषय मांडायचा? म्हणून आम्ही 16 मार्च पासून तो आंदोलन करतोय. त्या आंदोलनाचं टॅगलाईनच ही आहे की समाज बोललाय, आम्ही बोललोय, आता लोकप्रतिनिधी बोलावलं. आणि म्हणून माझ्यासाठी जे तुम्ही नावं घेतले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना मी कौतुकच करतो त्यांचं. ते सुद्धा त्यांच्या परीनं आंदोलन करत असतात. पण हे सगळं करत असताना जबाबदारी कोणाची आहे ह्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. मी स्पष्ट आणि सरळ बोललोय, त्याच्यापेक्षा आणि स्पष्टता मला नाही वाटत कोण बोलू शकतो. पण राजा आणखी किती आमदार खासदार तुमच्या पाठीशी आता दिसत आहेत का? बोलणं झालंय, मला लोकप्रतिनिधी तुमच्या नाहीये. मला काही पाठीशी काही नाही, माझ्या मागे समाज आहे. आणि समाज सुद्धा उद्या नसला तरी समाजाला दिशाभूल नाही करणं ही माझी जबाबदारी आहे. शाहूंचा वंशज असल्यामुळे, शिवाजी महाराजांचा वंशज असल्यामुळे जे खरंय जे समाजाला न्याय मिळेल हीच माझी भूमिका. मी राजकारणासाठी संवाद केला का काही? राजकारणासाठी मी बाहेर पडलो नाहीये. मी बाहेर पडलोय ह्याच्यासाठी की समाजाला न्याय देण्यासाठी. किती आमदार माझ्या मागे आहेत, किती खासदार माझ्या मागे आहेत, मला त्याचं काय? राजे माझं म्हणणं असं आहे की लोकप्रतिनिधींनी आता प्रयत्न करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. तुमची रास्त मागणी आहे, समाजाचं तेच मत आहे. मग किती लोकप्रतिनिधी तुमच्याशी काही संवाद केला का की आम्ही तुमच्या सोबत आहोत? आम्ही कुणी संवाद साधायची गरज नाही. त्यांनी संवाद लोकांशी करायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज तुम आगे बढ़ो. लोकप्रतिनिधी शाहू महाराजांच्या समाधीपासून सुरुवात होणार आहे 16 तारखेला. त्यानंतर 5 जिल्हे घेतलेले आहेत, नाशिक, अमरावती, रायगड आणि संभाजीनगर. हे 5 जिल्हे घेतलेले आहेत. आणि माझी अपेक्षा आहे की लवकरच्या लवकर निर्णय घ्यावा. आणि आम्हाला सुद्धा 36 जिल्हे प्रवास करायचं नाही, आम्हाला सुद्धा लॉंग मार्च काढायचं नाही. पण जर प्रसंग आणला, परिस्थिती आणली तर आम्हाला करावं लागेल. महाराज या पुलासाठी हुतात्मा बाबासाहेब शिंदे यांचं नाव महाराज या पुलाला हुतात्मा बाबासाहेब शिंदे नामकरण द्यावं असं तमाम आमच्या धर्तीवरती जर आरक्षण मर्यादा वाढवली आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश केला, कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरेच जिल्हे आहेत, जळगावमध्ये आहेत आणि विदर्भात जवळजवळ 90% आहेत. फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे शिल्लक आहेत, ते ऑलरेडी कुणबीमध्ये आहेत. तर तसा काही प्रयत्न होऊ शकतो का? एक पॉसिबिलिटी आहे का? अनेक टेक्निकल गोष्टीची चर्चा झालेली आहे. आमचा लढा हाच होता की इतर राज्यातल्या लोकांना 50% वर दिले जातात, तामिळनाडूमध्ये आपल्या राज्यात का नाहीये?
पण आता परवा सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहेबांचं केस आपण री ओपन करू शकत नाही म्हटल्यामुळं तिन्ही 50% कॅबवर जाता येत नाही घटनेत. तिथं आता परत वादविवाद होईल. पण इतर राज्यातल्या लोकांना सुद्धा आता अडचण निर्माण झालेली आहे. 50% वर आहे राजस्थानचा प्रश्न आहे, सगळ्यांनाच अडचण आहे. तो स्वर्गीय काकासाहेब हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले ते गोदावरी पुलावरनं. तमाम मराठा समाजाची मागणी आहे की त्या पुलास हुतात्मा काकासाहेब शिंदे असं सरकारी नामकरण देण्यात. गव्हर्नमेंटची प्रोसिजर माहीत नाही आहे. प्रोसिजर आहे काकासाहेब शिंदे नामकरण करायचं असेल तरी मी त्याचा पाठपुरावा करतो. पण ते मी इच्छा व्यक्त केली आणि असं होत नाही. त्याला गव्हर्नमेंट प्रोसेस आहे. त्या गव्हर्नमेंट प्रोसेसच्या माध्यमातून मी